गुड आफ्टरनून स्टूडेंट्स. लास्ट लेक्चरला आपण सेट्स या चॅप्टरला स्टार्ट केलं होतं. त्यावेळेस आपण मेथड ऑफ रायटिंग सेट्स पाहिले होते. मेथड ऑफ रायटिंग सेट्समध्ये आपण दोन मेथड्स बघितल्या होता, एक लिस्टिंग मेथड्स आणि सेकंड रूल मेथड. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 काही एक्झाम्पल सॉल्व केले होते आणि काही एक्झाम्पल तुम्ही मला सॉल्व करून पाठवले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी होमवर्क कंप्लीट करून पाठवलेला आहे. जे विद्यार्थी होमवर्क पाठवत आहेत त्यांची नोंद ठेवली जात आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत होमवर्क पाठवलेला नाही त्यांनी कंप्लीट करून लवकरात लवकर तो पाठवायचा आहे. तर आज आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत सेट्समधली, टाईप्स ऑफ सेट्स. टाईप्स ऑफ सेट्स, त्यामध्ये आपण सेटचे 4 टाईप्स पाहणार आहोत. त्यातला फर्स्ट टाईप सिंगलटन सेट्स. डेफिनेशन पाहूया. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. म्हणजे असा सेट की ज्याच्यामध्ये सिंगल एलिमेंट प्रेझेंट असणारे. सिंगल एलिमेंट म्हणजे एकच एलिमेंट प्रेझेंट असणारे, त्या सेटला आपण काय म्हणणार, सिंगलटन सेट. सपोज फॉर एक्झाम्पल घेऊया, ए इज द सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स. ओके, ए इज द सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स. मग इवन प्राइम नंबर कोणता आहे, ओनली वन, टू. ओके, ए इज द सेट ऑफ एलिमेंट टू. ओके, इवन प्राइम म्हणजे काय, इवन प्राइम नंबर म्हणजे काय, की जो नंबर इवन पण नंबर आहे आणि प्राइम नंबर पण आहे. टू इज अ इवन नंबर ऑर प्राइम नंबर. ओके, असा एकच नंबर आहे जो काय आहे, इवन प्राइम नंबर आहे. म्हणजे सेट ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत, ओनली वन, म्हणजे सिंगल एलिमेंट आहे. म्हणून ए या सेटला काय म्हणणार, सिंगलटन सेट. ओके, आले लक्षात सर्वांच्या. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट टाईप ऑफ सेट पाहूया, एम्प्टी सेट ऑर नल सेट. डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन, इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाय द गिवन कंडिशन देन इट इज कॉल्ड अ नल सेट ऑर अन एम्प्टी सेट. म्हणजे असा सेट की ज्यामध्ये एकही सिंगल एलिमेंट नाही आहे, त्या सेटला काय म्हणणार तुम्ही, एम्प्टी सेट. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, सपोज सेट बी एक्स सच दॅट एक्स इज अन इवन प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू. ओके, इवन प्राइम नंबरचं एक्झाम्पल आपण सिंगलटन सेटमध्ये पण पाहिलं की इवन प्राइम नंबर कोणता आहे, ओनली टू इज इवन प्राइम नंबर. ओके, इन अ नंबर सिस्टम. मग आपल्याला एम्प्टी सेट काय सांगतं, की असा एलिमेंट, की असा एकही एलिमेंट नसलेला सेट म्हणजे कोणता असतो, एम्प्टी सेट. ओके, मग आपल्याला माहिती आहे की इवन प्राइम नंबर्सचा सेट कोणता आहे, टू. ओके, म्हणजे एकच एलिमेंट येतो इवन प्राइम नंबरमध्ये, तो म्हणजे कोणता एलिमेंट आहे, टू. ओके, आणि आपल्याला इथे एक्झाम्पल घेताना आपण असा सेट घेतला आहे की ज्या सेटमध्ये इवन प्राइम नंबर आहेत बट विच इज ग्रेटर दॅन टू. म्हणजे असे इवन प्राइम नंबर घ्यायचेत की जे काय आहेत, दोनपेक्षा मोठे आहेत. पण आपल्याला मग काय माहिती आहे, की इवन प्राइम नंबरमध्ये फक्त एकच एलिमेंट येतो, तो म्हणजे टू. त्यापेक्षा ग्रेटर एलिमेंट येत आहेत का या सेटमध्ये, नाही. म्हणून दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतो आहे का हा एलिमेंट, नाही. म्हणून सेट बीमध्ये
एक ही एलिमेंट प्रेजेंट नहीं, मग त्या सेटला आपण काय म्हणणार, एम्प्टी सेट। लक्षात आले सर्वांच्या की दिलेल्या कंडिशन काय दिली आपल्याला, इवन प्राइम नंबर ग्रेटर दॅन टू, असा प्राइम नंबर, इवन प्राइम नंबर घ्यायचा आहे की जो काय आहे ग्रेटर दॅन टू आहे, पण असा कोणताही नंबर प्रेझेंट आहे का, नाही। त्यामुळे दिलेला सेट हा कोणता असणार आहे, एम्प्टी सेट, की ज्यामध्ये एकही एलिमेंट आपल्याला मिळालेला नाही, आणि हा सेट आपण रिप्रेझेंट करू शकतो ऑर फाय। ओके, काय म्हणतात त्याला, फाय। सिम्बॉलिकली तुम्ही बी इज इक्वल टू फाय लिहिलं तरी चालणार आहे, म्हणजेच बी इज इक्वल टू फाय। या सिम्बॉलचा अर्थ असा होतो की बी या सेटमध्ये एकही एलिमेंट नाही। ओके, आले सर्वांच्या लक्षात, एम्प्टी सेट और नल सेट कशाला म्हणायचं ते, की असा सेट की ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नाही। ओके, नेक्स्ट टाईप पाहूया, फायनाईट सेट। डेफिनेशन फायनाईट सेटची, इफ अ सेट इज अ नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल, देन इट इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट। म्हणजे असा सेट की जो काय असू शकतो, नल सेट पण असू शकतो, और नंबर ऑफ एलिमेंट आर लिमिटेड, लिमिटेड म्हणजे काय, मर्यादितच एलिमेंट त्यामध्ये असतील, अँड काउंटेबल, काउंटेबल म्हणजे काय, आपण मोजू शकतो एवढे जर एलिमेंट त्या सेटमध्ये असतील, तर त्या सेटला काय म्हणणार तुम्ही, फायनाईट सेट। ओके, फॉर एक्झाम्पल पाहूया, आपण सेट सी घेऊया, पी इज अ नंबर फ्रॉम 1 to 20 डिव्हिजिबल बाय बाय टू। ओके, जे पी हा असा एलिमेंट आहे की जो काय 1 to 20 आहे आणि विच इज डिव्हिजिबल बाय टू, मग असा सेटमधले एलिमेंट कोणकोणते येणार आहेत सांगा लवकर, कोणता येणार आहे, फर्स्ट विच इज डिव्हिजिबल 1 to 20 विच इज डिव्हिजिबल बाय टू, फर्स्ट एलिमेंट इज 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 and 20। ओके, एवढे एलिमेंट आहेत की जे काय आहेत डिव्हिजिबल बाय टू। ओके, लिमिटेड एलिमेंट आहेत, ते काउंट करता येतात तुम्हाला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, म्हणजे तुम्हाला ते काउंटही करता येतात। अशा सेट्सला काय म्हणणार तुम्ही, फायनाईट सेट, की जो सेट एक लिमिटेड सेट असणार आहे, त्यातले एलिमेंट तुम्हाला काउंट करता येणार आहेत, त्या सेटला काय म्हणणार तुम्ही, फायनाईट सेट। ओके, नेक्स्ट टाईप पाहूया, इन्फिनाईट सेट। इन्फिनाईट सेटची डेफिनेशन पाहूया, इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, देन इट इज कॉल्ड इन्फिनाईट सेट। फायनाईट सेटमध्ये काय बघितलं आपण, की असे एलिमेंट जे काय आहेत लिमिटेड आहेत आणि काउंटेबल आहेत, त्यांना काय म्हणणार आपण, फायनाईट सेट। तर इन्फिनाईट सेटमध्ये काय आहे, की असे एलिमेंट जे काय आहेत अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, त्यावेळेस त्या सेटला काय म्हणणार तुम्ही, इन्फिनाईट सेट। फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, द सेट ऑफ नॅचरल नंबर्स विच इज डिनोटेड बाय एन। फर्स्ट लेक्चरला आपण पाहिलं, एन नॅचरल नंबरचा सेट कुठून स्टार्ट होतो, 1, 2, 3, 4 up to infinity। ओके, मग ह्या सेटमध्ये लिमिटेशन आहे का एलिमेंटचं, नाही। हे काउंटेबल आहेत का,
नाही, 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी, तुम्ही इन्फिनिटीपर्यंत काउंट करू शकता का? नाही. तर अशा सेटला काय म्हणणार तुम्ही? इन्फिनाइट सेट. ओके, तर आपण 4 टाइप्स ऑफ सेट्स पाहिले. फर्स्ट इज सिंगलटन सेट, की असा सेट की ज्या सेटमध्ये ओनली वन सिंगल एलिमेंट प्रेझेंट असतो त्या सेटला काय म्हणतात तुम्ही? सिंगलटन सेट. सेकंड, एम्प्टी सेट, की ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नसतो त्या सेटला काय म्हणतात? एम्प्टी सेट. थर्ड टाईप इज फायनाईट सेट, की ज्या सेटमध्ये लिमिटेड एलिमेंट असतात जे आपल्याला काउंट करता येतात त्यांना फायनाईट सेट असे म्हणतात. थर्ड एक्झाम्पल, थर्ड टाईप इन्फिनाईट सेट. इन्फिनाईट सेट अशा सेटला म्हणतात की ज्या सेटमधले एलिमेंट हे अनलिमिटेड असतात अँड अनकाउंटेबल असतात. ओके, हे 4 टाईप्स ऑफ सेट्स आहेत. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे इक्वल सेट. डेफिनेशन पाहूया. इफ टू सेट्स कंटेन एक्झॅक्टली द सेम एलिमेंट देन दीज सेट्स आर सेड टू बी इक्वल सेट्स. म्हणजे असे दोन सेट्स की ज्यामधले एलिमेंट सेम आहेत त्या दोन सेट्सला काय म्हणणार तुम्ही? इक्वल सेट्स. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया, ए इज इक्वल टू एक्स, एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिस्टेन, की ए या सेटमध्ये कोणते लेटर्स आहेत लिस्टेन यावरचे. आणि दुसरा एक सेट घेऊया, सेट बी, वाय हे एलिमेंट आहेत, तर वाय कोणते एलिमेंट असणार आहेत? वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. ओके, हे दोन सेट्स दिलेत. आता या दोन सेट्समधले सेट ए इज इक्वल टू, ए हा सेट कसा आहे की ज्यामध्ये कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत? द वर्ड लिस्टनमध्ये कोणकोणते एलिमेंट वर्ड्स आहेत? एल आय एस टी ई एन. ओके, आणि बी हा सेट कसा आहे? बी या सेटमध्ये वर्ड्स आहेत एस आय एल ई एन टी. ओके, सेट कसा फॉर्म झाला कळाला की आपण काय घेतला? ए हा सेट काय? द लेटर ऑफ द वर्ड लिस्टन. आणि बी हा सेट काय? द लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. ओके, त्यातले प्रत्येक लेटर आपण घेतलेला आहे. ओके, आता ह्या दोन सेटचं ऑब्झर्वेशन करा. ह्या दोन सेटमधला प्रत्येक एलिमेंट हा दोन्ही सेटमध्ये प्रेझेंट दिसतो. फर्स्ट एलिमेंट बघूया आपण, एल. एल सेट एमध्ये पण आहे, बीमध्ये पण आहे. आय आय, एस एस, टी टी, ई ई, एन एन. ओके, जे जे एलिमेंट ए या सेटमध्ये आहेत एक्झॅक्टली द सेम एलिमेंट आर प्रेझेंट इन सेट बी. देअरफोर द सेट ए अँड सेट बी आर द इक्वल सेट्स. आणि हे डिनोट करताना कसं डिनोट करणार तुम्ही? देअरफोर सेट ए इज इक्वल टू सेट बी. ओके, आले सर्वांच्या लक्षात? आता आपण बघूया, जर दोन सेटमधले एलिमेंट हे जर इक्वल नसतील तर ते आपण डिनोट कसं करायचं? ओके, फॉर एक्झाम्पल घेऊया, पी हा सेट घेऊया ज्यामध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4. ओके, क्यू हा सेट एक घेऊया ज्यामध्ये एलिमेंट आहेत 1 2 अँड 3. ओके, आता बघा,
पी या सेट मध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4, क्यू या एलिमेंट क्यू या सेट मध्ये एलिमेंट आहेत 1 2 3, पण 4 प्रेझेंट आहे का? नाही. आपल्याला डेफिनेशन काय सांगती की एक्झॅक्टली द सेम एलिमेंट, म्हणजे जेवढे एलिमेंट सेट पी मध्ये आहेत तेवढेच एलिमेंट कशामध्ये पाहिजे, सेट क्यू मध्ये पाहिजे. आहेत का? नाही. मग सेट पी इज इक्वल टू सेट क्यू आहे का? नाही. मग आपण लिहिताना कसं लिहिणार? देअरफोर पी इज नॉट इक्वल टू क्यू. ओके, सरांच्या लक्षात आले? डिनोट करताना कसं करायचं? पी इज नॉट इक्वल टू सेट क्यू. ओके, डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आली आहे की इक्वल सेट म्हणजे असे सेट की ज्या दोन्ही सेटमध्ये एक्झॅक्टली द सेम एलिमेंट प्रेझेंट असतात, त्या दोन सेटला काय म्हटलं जातं? इक्वल सेट्स. ओके, आणि जर सेम एक्झॅक्टली एलिमेंट प्रेझेंट नसतील तर त्यांना काय म्हणणार तुम्ही? नॉट इक्वल सेट्स. इक्वल सेटमध्ये आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, एल हा स्टार्टिंगला आहे आणि एल हा मिडलमध्ये आला आहे. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट, म्हणजे क्रम इम्पॉर्टंट नाही आहे सेटमध्ये. फक्त एलिमेंट सर्व एमध्ये प्रेझेंट आहेत तेच सर्व एलिमेंट बीमध्ये प्रेझेंट असणं आवश्यक आहे. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, आले सर्वांच्या लक्षात? तर सर्वांनी आज 4 टाईप्स ऑफ सेट्स ची डेफिनेशन विथ एक्झाम्पल अँड इक्वल सेटची डेफिनेशन अँड विथ एक्झाम्पल आपल्या नोटबुकमध्ये लिहून मला सेंड करायचं आहे. हा आहे आपला आजचा होमवर्क. थँक्यू.